पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे, त्यावर पाथरीकर ठाम आहेत, मात्र जातीचं भांडवल कुणी केलं असा सवाल करत खासदार संजय जाधव यांनी विखे पाटील यांना टोला लगावलाय. यावेळी खासदार जाधव यांनी साईबाबांच्या जन्मभूमीचे 29 पुरावे असल्याचा दावा केलाय. शिर्डी आणि पाथरीमध्ये साईबाबा यांच्या जन्मभूमीवरून वाद चिघळण्याची शक्यता आहे. शिर्डीमध्ये आज बंद देखील पुकारण्यात आलाय, तर परभणीमध्ये साई भक्त भजनाचा कार्यक्रम घेऊन साई नामाचा गजर करताना दिसतात. साईबाबांची जन्मभूमी ही पाथरी आहे हे मी नाही म्हणत, आम्ही परभणीकर तर म्हणतोच म्हणतो, पण 1974ची जी साई चरित्राची आवृत्ती आहे, सातवी आवृत्ती, त्या सातव्या आवृत्तीमध्ये शिर्डी संस्थाननं त्या प्रकाशित केलेल्या आहेत. त्यामध्ये 5000 इंग्रजीमध्ये प्रती काढलेल्या आहेत आणि 5000 प्रती हिंदीमध्ये काढलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या प्रतीमध्ये साईबाबांचा जन्म हे पाथरी दाखवलेला आहे. आता पुन्हा आणखी कशाला आणखी उठाफेर करायची? आणि संतांना कोणता जात पंथ धर्म नसतो, पण तुम्ही कशाला जातीचा अवमान आहे मला कळत नाही. काल विखे पाटील म्हणले की साईबाबांना तुम्ही जातीमध्ये बघा, अरे कोण मोजले जाती, तुम्हीच करायला भांडवल त्याचं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आमच्या अस्तित्वाला काही धोका होऊ शकते? अरे काय होणार नाही, तुमच्या अस्तित्वाला कुठलाही धोका होणार नाही. अरे नियत साफ असल्यावर काहीच कमी पडत नाही, ईश्वर त्याला कुठेही काही पडत नाही. कारण मन चंगा तो कटवट मे गंगा, नियत मे खतरा झोली मे पत्रा. ईश्वरानं सगळ्याला समान अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. आपलं ते आपलं, दुजवी माझंच म्हणायची भूमिका नका.